नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलोन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मोठा धक्का बसला असून मोठं किन्नार पडलं आहे तर मित्रांनो ओडेशेपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करला मात्र अजिबात विसरू नका भाजपाचे जळगाव जिल्ह्यातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर भाजपाला गळती लागल्याचं पाहायला मिळालं आहे आज धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यक्रम कार्यकर्त्यांनी आणि सक्रीय पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय राजकीयमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे एकनाथ खडसे यांनी तेवीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसरता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवाद राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांच्यासह पलसत्तर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला तर मीरा भाईंदरच्या विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी देखील आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तर आज धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्या त्याचबरोबर आज धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे जाहीर प्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वृत्तोमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून भाजपाला गळती लागल्याचं स्पष्ट झालं आहे आणि भाजपाला मोठा किंडार पडणार असल्याचं देखील बोललं जात आहे भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरून